मैत्रिणींनो नमस्कार, मी सोनाली सोनाली ट्युटोरियल मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे मंकी कॅप. साधी कॅप आपण नेहमीच बनवतो, साधी कॅप ही अशी बनते, पण या मंकी कॅप मध्ये ही अशी पाठीमागून पण आपण अशी विणतो. त्याच्यामुळे काय होतं, मानेला कानाला आणि पुढे असं सगळं छान कव्हर होतं आणि त्याच्यामुळे ती खूप उबदार असते. म्हाताऱ्या माणसांना आणि लहान मुलांना ही कॅप खूपच उपयोगी आहे. तुम्हाला जरी क्रोशा येत नसलं किंवा तुम्हाला दोन सुयांचा टाका तो जरी येत नसला तरी काही प्रॉब्लेम नाही. ह्या ज्या रिंगा आहेत या रिंगाने तुम्ही सहज ते विणू शकता. या रिंगा अमेझॉनवर उपलब्ध आहेत, अतिशय सोप्या आहेत, अगदी काही त्याला त्रास होत नाही आहे, शिकायला काहीही त्रास नाही आहे, पटकन माणूस शिकतो. अगदी तुम्ही टीव्ही बघता सुद्धा तुमची एखादा पिक्चर संपल्यास तुमची टोपी विणून तयार होते. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे या रिंगा. या रिंगा हे बघा, हे अमेझॉनवरती सहज उपलब्ध आहेत. हिच्याबरोबर हा एक हुक मिळतो, नंतर सुईदोरा लागेल, एक पट्टी लागेल आणि ऊल लागेल. ऊल बघा, आता थोडासा जास्तच घ्यायची, समजा उरलीच तर आपण मोजे वगैरे बनवू शकतो. ही बघा, मी ऊल घेतली आहे, 408 मीटर आहे, म्हणजे 141 ग्रॅम आहे. या तर रिंगा कशा मी किती वयापर्यंत वापरायच्या ते सांगते. ही साधारण 6 महिन्याच्या मुलांपर्यंत ही रिंग वापरायची. ही साधारण 2 वर्षाच्या मुलासाठी, ही साधारण 5 वर्षाच्या मुलासाठी आणि ही मोठ्यांसाठी. तुम्हाला जर असं डाऊट वाटला की ही रिंग बरोबर होईल का नाही, तर तुम्ही अशी डोक्यावरती ठेवून बघू शकता, म्हणजे साधारण जाते की नाही आतमध्ये असं. कारण ऊल ही स्ट्रेचेबल असते, त्याच्यामुळे ही टोपी थोडीशी लहानच होते, पण डोक्यात घेतली की ती अशी ताणली जाते आणि व्यवस्थित बसते, साधारण होते व्यवस्थित, काही प्रॉब्लेम येत नाही. चला आपण आता टोपी विणायला घेऊया. माझा नातू आहे 5 वर्षाचा, त्याच्यासाठी मी 3 नंबरची रिंग घेतली आहे. इथे एक बरं आहे, आपल्याला पाहिजे त्या मापाची रिंग घ्यायची आणि चालू करायचं, टाके मोजायचं बिजायचं काम नाही. इथे हा एक हुक असतो, इथेशी आपल्याला ही ऊल आहे ना ती अडकवायची असते, तर आपण अशी गाठ मारून त्याला अशी अडकवली तरी चालते. पण ही गाठ मात्र अशी गच्च मारायलाच पाहिजे, कारण असा ताण यायला पाहिजे, नाहीतर लूज येतील टाके. आता आपण आता इकडे बघा, आता आपण स्वतः हे बघा, मी 2 ऊल घेतलेले आहेत कारण माझी ऊल बारीक आहे आणि इथेशी बर्फ पडतो. माझा नातू बर्फात बाहेर जाणार त्याची मला काळजी, म्हणून मग मी इथे अशा दोन दोरे घेतले. तुम्ही एक पण घेऊ शकता किंवा तुमची जर ऊल जाडी असेल तर मग काही हरकत नाही, एकच घ्या. मग टाका कसा, आता मी तुम्हाला टाका कसा घालायचा ते शिकवते. सगळ्यात पहिले ह्या इथे जे हे हुक इथे गाठ मारून घ्यायची असं टाईट मध्ये, मग नंतर असा एकाच खेळाला असं दोनदा कव्हर करायचं, दोनदा असं फिरवायचं एकाच खेळाला. हे बघा, मी परत दाखवते, इथे गाठ मारून घेतली, मग एकाच खेळाला असं दोनदा गुंडाळून घेतलं. नंतर आपण हा खालचा जो धागा आहे तो असा वर करून घेतला. हे बघा असा, आणि हे असा दोरा असा थोडा टाईट करून घेतला. परत आता आपण दुसऱ्या खेळापाशी जातोय. आपण हे अँटी क्लॉक नाही क्लॉक वाईज फिरवतोय. अँटी क्लॉक वाईज आपण नंतर फिरवणार आहोत. हे असं करून हे असं तर टाईट करून घ्यायचं. मी कसा टाका घालते ते परत एकदा दाखवते. इकडे बघा, असं फिरवायचं अँटी क्लॉकवाईज आणि पुन्हा असं असं करून हा खालचा जो दोरा आहे हा असा धरायचा आणि असा वरून काढायचा आणि असा खेचून घ्यायचा. एकाला एकच टाका करायचा. परत बघा, असा फिरवला, पुन्हा असा फिरवला
आणि हा खालचा दोरा असा धरलाय आणि तो असा वर घेतलाय. आपण इथे संपूर्ण सर्कल कंप्लीट करून परत मूळच्या जागी आलोय. हा आता काय करायचं, हे सगळे असे खाली करून घ्यायचे. म्हणजे कसं होतं, दोऱ्याला जरा तो दोरासा आपला थोडासा लूज होतो, त्याच्यामुळे हे गरजेचं आहे. तर सगळे खाली करून घ्यायचे. आता हे शेवटचा हे थोडंसं लूज झाल्यासा करतो, खेचून घेऊन टाईट करायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, तर क्लॉक वाईज फिरवायचं आहे. आता बघा, इथे असं हा क्लॉक वाईज हा दोरा असा सगळीकडे फिरवा शेवटपर्यंत. हे बघा, आधी आपण जो टाका टाकला होता पहिला, तो आपण एक 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 टाकला होता, तो विरुद्ध दिशेला टाकला होता. आता आपण जे टाके टाकतोय ते सगळे एकदम टाकून घेतलेले आहेत, पण हा टाका आपल्या साईडला येतो. आपल्या आपण बघा, हा दोरा व्यवस्थित बघा, आपल्या साईडला येतो. हा, त्याच्या आधीचा जो दोरा होता तो असा गेला आणि हा दोरा असा येतोय. आता इथे बघा, हा शेवटचा दोरा इथे आहे, तेव्हा शेवटचा संपूर्ण आपण हा सर्कल आपण असं फेरे घालून घेतले दोऱ्याने, वेढे असे घालून घेतले. आता हे शेवटचं जे हे आहे, हा दोरा आहे शेवटचा, तो असा वर करून घ्यायचा, म्हणजे लॉक झाला दोरा. हे बघा, लॉक झाला, व्यवस्थित लॉक झाला. आता काय करायचं, हे जे खाली आपण सगळे दोरे करून घेतले होते ते पुन्हा वर करून घ्यायचे. सगळे दोरे असे वर करून घ्यायचे. असे सगळे दोरे वर करून घेतले की मग परत पहिल्या ठिकाणी यायचं आणि हा जो खालचा दोरा आहे तो असा परत असा वर करून घ्यायचा. आता हे सगळे जे सगळे जे आहेत रो सगळे, ते सगळे सगळे टाके असे सरकवून घ्यायचे. हे बघा, हा हा सिंपल टाका, एवढा एक टाका तुम्ही शिकलात ना की टोपी आली. बाकी काहीच नाही याच्यामध्ये, ना कमी करायचं, ना जास्त करायचं, ना वाढवायचं, ना मुका टाका, ना अर्धा टाका, ना डबल क्रोशे, ना सिंगल क्रोशे, असे चार पाच प्रकार काही नाही. फक्त तुम्ही हा दोरासा गुंडाळाचा आणि सरकवायचा, एवढंच यायचं. एवढा हा एकच टाका आहे. हा दोरा असा खालचा दोरा असा वर करायचा, झालं, छान टाका बसतो. हे बघा, आपला आपला संपूर्ण हे जे सर्कल आहे ते कम्प्लीट होत आलं आहे. खालचा दोरा घेतला तो असा आणि असा वरून मागे टाकला. आता हे संपूर्ण सर्कल परत आपण मूळच्या जागी आलो. आता आपण काय करायचं, पुन्हा हे सगळे खाली करून घ्यायचे. हे असं आपण का करतो माहिती का, हे जेव्हा आपण दोरा मागे टाकतो ना, तेव्हा हे हा जो खिळा आहे ना, त्या खिळ्याच्या इथेची थोडी जास्त जागा आहे, तसं टाकताना त्रास होऊ नये. मग आपण असं केल्यावरती तो थोडासा लूज होतो आणि मग आपल्याला दोरा असं मागे टाकताना अजिबात त्रास होत नाही आणि पटपट होतो खूप. आपल्याला ना खास शेवटी बॉर्डर बनवायची, त्याच्यामुळे काय होतं, टोपीला थोडंसं वजन येतं, असं वजन येतं. आणि जर का आपण नाही बनवली बॉर्डर, तर हे असं थोडंसं असं ओपन राहतं. आता हे ही वूल खूप जाड आहे म्हणून मी याला बॉर्डर नाही बनवली, पण जर वूल जर पातळ असेल ना तर नक्की बनवा. तर माझी ही वूल पातळ आहे म्हणून मी बॉर्डर बनवणार आहे. जर तुमची वूल जर अशी जाड असेल तर तुम्ही नाही बनवली तरी चालेल. म्हणजे मी बॉर्डर बनवताना सांगेन की मी आता बॉर्डर बनवते आहे, ती स्टेप तुम्ही घेऊ नका, ती स्किप करा. आता बॉर्डर बनवण्यासाठी आपल्याला अँटी क्लॉक वाईज असे एक सहा सहा तसे रोज यायला पाहिजेत, सहा सहा रोज करायला पाहिजेत. तर ते मी करते, म्हणजे सहा सात रोज करून झाले की मग मी तुम्हाला कशी बॉर्डर बनवायची ते दाखवते. आपण बॉर्डर बनवायला घेऊया. तुम्हाला जर म्हणजे मोठी बॉर्डर हवी असेल तर तुम्ही थोडंसं जास्त, म्हणजे हे आता बघा, आठ ते दहा असे रोज आहेत हे, आणि हे कमी आहेत, हे सहा रोज आहेत, हे आठ ते दहा रोज आहेत. तर तुम्हाला छोटी हवी बॉर्डर हवी असेल तर तुम्ही कमी रोज घ्या आणि मोठी हवी असेल तर जास्त रोज घ्या. मी ते आठ रोज घेतलेले आहेत
इकडे बघा 8 रोज आलेत माझे, तर मला छोटी बॉर्डर हवी आहे म्हणून मी 8च रोज घेतले. ती बॉर्डर तुमच्या वूलवरती पण डिपेंड असते. तुमची वूल जर अगदीच पातळ असेल तर तुम्ही जास्त रोज 8 ते 10 रोज करा आणि मग नंतर बॉर्डर बनवायला घ्या. आता बघा मी बॉर्डर कशी बनवते. हा जो आपला खिळा आहे, हे आपण ते लूज केलेलं दोरा, हा दोरा सोडून टाकला. आता इथेशी बघा, हे इथे असं दिसतंय, असं लूप दिसतो इथे. हा हे असं वर करून या खिळा आहे इथेशी असं टाकायचं. नंतर हे त्याच्या शेजारचं आहे बघा, याच्या शेजारी एक आणि एक दोरा, हे बघा ह्या शेजारचा लूप आहे, तो शेजारच्या खिळ्यात. त्याच्यानंतरचा त्याच्या शेजारच्या खिळ्यात, असं आपण संपूर्ण सगळे खिळे असे करून घ्यायचे. सगळे संपूर्ण सर्कल असं कम्प्लीट करून घ्यायचं. जे आता बॉर्डर बघा, आता आपली इथे कम्प्लीट आहे. आता हे पुन्हा असं सगळं सारखं करून घ्यायचं. हे असं प्रत्येक एक रो कम्प्लीट झाला ना की सारखं हे सारखं करून घ्यायचं. म्हणजे ना आपल्याला टाके एकसारखे येतात आणि हे खिळ्याच्या असं मागचा टाका असं पुढे करताना अजिबात त्रास होत नाही. आता आपल्याला आपली बॉर्डर आता ही कम्प्लीट झालेली आहे, म्हणजे ही अशी शेवटची बॉर्डर कम्प्लीट. आता आपण आपली टोपी बनवायला सुरुवात करणार आहोत. तर आता आपल्याला अँटी क्लॉक वाईज असं फिरवत राहायचं आहे. अँटी क्लॉक वाईज फिरवत राहायचं आहे. संपूर्ण रो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. आणि तो रो सगळा कम्प्लीट करून झाला की मग मी तुम्हाला दुसरा टाका दाखवणार आहे. टाका नंबर 1 आणि टाका नंबर 2 म्हणजे एक एक ओळ करायची. एक ओळ टाका नंबर 1, एक ओळ टाका नंबर 2, असं आपल्याला साधारण 3 इंच विणायचं आहे. 3 इंच म्हणजे साधारण एवढं येईल. असं केल्यामुळे दुसरा टाका नंबर 2 हा जरा कठीण आहे, पण तो केल्यामुळे काय होतं, विण अशी जवळजवळ येते. जर तुम्ही फक्त एका टाक्यामध्ये विणलात तर हे अशी खिळे अंतरावरती असल्यामुळे अशी जाळी येईल. आणि मंकी कॅप ही नेहमी खूप थंडी वारं असते तेव्हाच वापरली जाते, त्याच्यामुळे 2 टाके हे जरुरीचे आहेत. साधारण 3 इंच आपल्याला विणायचं आहे. इकडे बघा तुम्ही, आता हे असं असं मोजायचं. 3 इंच झालं का बघा, असं साधारण बघा, आपलं साधारण 3 इंच झालेलं आहे. थोडंसं कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही जर मोठ्या माणसांसाठी करत असाल, तुमच्या वडिलांसाठी किंवा तुमच्या मिस्टरांसाठी, तर तुम्ही थोडंसं जास्त विणा. आणि जर लहान मूल असेल तर साधारण मानेचा अंदाज घेऊन तसं विणा. अगदी सोपी अशी टोपी जर तुम्हाला करायची असेल, जे कोण नवीन असेल त्यांना, तर तुम्ही माझी सहज साधी आणि सोपी टोपी असा माझा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. त्याने तुमचं बेसिक एकदम पक्क होईल. आणि मग तुम्ही अगदी वेगवेगळ्या डिझाईनच्या किती पण टोप्या अगदी सहजपणे करू शकाल. मी आता तुम्हाला टाका नंबर 2 दाखवणार आहे. नेहमीप्रमाणे या स्टार्टिंगचा खेळ आहे, इथूनच सुरुवात करते. सर्वप्रथम आपण सर्व टाके असे वर करून घेऊया. सगळे टाके असे वर करून झाल्यावरती आपण नेहमीप्रमाणे या स्टार्टिंगच्या खेळ्यापर्यंत आलो. आता आपण काय करायचं, हा जो धागा आहे हा या टाक्याच्या खाली घेतलाय. इथे बघा, असं नीट बघा, हा जरा टाका कठीण आहे, नीट लक्ष द्या. इथे आपण हा धागा या टाक्याच्या खाली घेतलाय. आता आपण काय करणार आहोत, ही जे इथे जी ही खास आहे, या खाचेमधून हा हुक घालून या हुकाच्या सह्याने हा दोरा आपण थोडासा वर खेचणार आहोत आणि असा फुगा करायचा. नंतर हा जो खिळ्याला बांधलेला जो दोरा धागा आहे, हा तुम्ही असा मागे ढकलायचा आणि हे जे सर्कल आहे ते खिळ्याला असं अडकवून दोरा असा खेचून टाईट करून घ्यायचा. थोडंसं कठीण आहे, पुन्हा बघा. हे बघा, मी खाचेतून हुक आत टाकला आणि खाचेमधूनच दोरा खेचून घेतला, थोडा फुगा केला. आता हा जो खिळ्याला जो अडकलेला दोरा आहे तो असा